राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू झाल्याचं कारण म्हणजे पार्थ पवार यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतलेली आहे. या भेटीचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळं पार्थ पवार हे राजकीय अस्थिरतेच्या शोधात आहेत का असा गौप्यस्फोट गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. गोपीचंद पडळकर यांनी या भेटीबाबत हे वक्तव्य केलेलं आहे. शंभूराजेंची भेट कशासाठी घेतली हे मला माहीत नाही, परंतु पार्थ पवारांच्या मनामध्ये अस्वस्थ आहे. कारण त्यांचे दुसरे बंधू हे विधानसभेचे सदस्य दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या मतदारसंघात जाऊन झाले. ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. बारामती अॅग्रोसारखी संस्था त्यांच्याकडे आहे. त्यांच्याही मनामध्ये त्या बाबतीमध्ये खंत असेल. त्यांचा पराभव त्यांच्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला जवळपास 2.5 लाखाच्या फरकानं दारून पराभव झाला असेल. ते पण राजकीय कुठंतरी स्थिरता मिळावी यासाठी प्रयत्न करत असतील. त्यांची नेमकी भेट कशासाठी हे मला माहीत नाही. आपल्या माध्यमातूनच कळालं ते भेटलेत का नाही हेही मला माहीत नाही. पण तुम्ही सांगितलेल्या बातमीवरून मी बोलतोय. पण निश्चितपणे त्यांनाही असं वाटत असेल की आपल्याला कुठंतरी अन्याय होतोय, घरामध्ये आजोबांच्याकडून अन्याय होतोय, तर तिथं कुठंतरी न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यांची काय भेट आहे, कशासाठी भेट आहे ते निश्चित त्यांच्याकडून कळेल. पण मला असं वाटतं